केंद्रीय मंत्रिमंडळाने 12 नवीन औद्योगिक स्मार्ट शहरांच्या विकासाकरता 28,602 कोटी रुपये मंजूर केले आहेत. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील दिघी बंदराच्या औद्योगिक विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे महाराष्ट्र राज्याची 1 ट्रिलियन अर्थव्यवस्था भरण्याची महत्वाकांक्षा पूर्ण होणार आहे. दिघी बंदर विकसित होताना औद्योगिकीकरणाला चालना मिळेल. मुंबई पुणे रायगड जिल्ह्याचा आणि तेथील राष्ट्रीय महामार्गांचा देखील विकास होईल. तसेच दिघी बंदराच्या परिसरात मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क देखील विकसित केला जाणार आहे. यामुळे रोजगाराला देखील चालना मिळेल. महावितरणसाठी जे आहे एक अभय योजना आणली, याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? ही जी योजना आणली महायुती सरकारने, ही गरिबांसाठी फार लाभदायक आहे आणि ही योजनेचा फार भरपूर लोकांना फायदा होईल आणि कुठल्या भविष्यासाठी फार चांगलंच आहे. ही योजनेचा फायदा भरपूर लोकांना होऊ शकतो, होईल पण. आणि हे फार चांगलं काम केलेलं आहे सरकारने. आपलं नाव? राहुल चेकेटकर. कुठं राहतात? राहणार हनुमान नगर, संभाजी नगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.